गुरुदेव भक्तांची सेवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे गुरुदेव भक्त महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त मौन श्रद्धांजली देण्याकरिता अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथून अंजनसिंगी मार्गावरील धामणगाव लंगर सेवा समितीतर्फे आयोजित महाप्रसादाचा लाभ घेऊन गुरुकुंज येथे मार्गस्थ होतात. राष्ट्रसंतची पुण्यतिथी म्हणजे गुरुदेव भक्तांची मांडीयाळी हे समीकरण अनेक वर्षापासून जुळले आहे. गुरुकुंज मोजरी येथे समाजस्थळी मौन श्रद्धांजली वाहण्याकरिता 5 ते 6 लाख भक्त देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून एकत्र होतात. गुरुदेव लंगर सेवा समिती मागील अनेक वर्षापासून नागरिकांच्या सहकार्याने गुरुकुंज मोजरी येथे पुण्यतिथी महोत्सवानिमित्त जाणाऱ्या गुरुदेव भक्तांकरिता निस्वार्थ भावनेने लंगर आयोजित करीत असते. हा लंगर मागील अनेक वर्षापासून अविरत सुरू असून गुरुदेव भक्तांच्या सहकार्यानेच हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यात धामणगावकर नागरिकांचा भरपूर सहकार्य असते. चंद्रपूर, गडचिरोली, आरमोरी, वणी, वरोरा, पांढरकवडा, मारेगाव, यवतमाळ, बाबुळगाव इथून येणाऱ्या हजारो भक्तांकरता हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. जय गुरुदेव. धामणगाव तालुका लंगर सेवा समिती मागील अनेक वर्षापासून वणी, वरोरा, चंद्रपूर, यवतमाळ, पांढरकवडा, गडचिरोली येथून येणाऱ्या धामणगाव मार्गे गुरुकुंज येथे मार्गस्थ होतात. त्यांना सेवा म्हणून भक्तांकरिता महाप्रसादाची व्यवस्था करतात. गुरुदेव लंगर सेवा समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त हे लंगर सेवा इथे आयोजित केलेली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अनेक बाहेरगावून येणाऱ्या सर्व भाविक भक्तांकरता इथे आपण खिचडी, चहा आणि शिऱ्याचं वाटप करतो. हा उपक्रम धामणगाव शहरातील सगळे व्यापारी व्यापारी आणि पूर्ण जनतेच्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम घेत असतो आणि त्यांचं सहकार्य हा नेहमी आम्हाला लाभत असतो. जय गुरुदेव. यावर्षी सुद्धा लंगर सेवा समितीने 12,000 भक्तांच्या महाप्रसादाची व्यवस्था केली आहे. विदर्भ न्यूज करिता धामणगाव रेल्वेवरून सलमान खान यांचा विशेष वृत्तांत.